राज्यातील भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते MIDCच्या महायोजना संकेतस्थळाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन पद्धतीनं या संकेतस्थळाचं उद्घाटन केलं आहे. सुभाष देसाई यांनी यावेळी राज्यात नोकरीसाठी डोमासाईल बंधनकारक असणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महाजॉबवर नोंदणीसाठी डोमासाईल आवश्यक असणार आहे. डोमासाईल बंधनकारक असल्यानं आपोआपच भूमिपुत्रांना संधी मिळणार आहे. कंपन्यांनी उद्योगांनी याचा फायदा घेत स्थानिकांना नोकरी द्यावी, त्यांच्याकडे कौशल्य नाही ते विकसित करण्यासाठी कौशल्य विकास विभागामध्ये यांना जोडून घ्यावं अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली आहे. 100% स्थानिकांना रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही, पण त्यांना काही कालावधीसाठी वापरून घेतलं असं होऊ नये, त्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी पाहिजे असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे. टाळेबंदीनंतर राज्यात सध्या 65,000 उद्योग सुरू झाले आहेत तर अनेक नवे उद्योग येऊ घातले आहेत. नुकतंच राज्य सरकारनं देश विदेशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे 17,000 कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. आज एक महत्वाचं पाऊल राज्य शासनातर्फे पडतंय आणि महाजॉब या पोर्टलचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. आणि याच्यामध्ये एकच आहे की मधल्या कोरोनाच्या काळामध्ये कामगार वर्ग दूर गेला, परंतु इथली कामगारांची टंचाई कधी त्रासदायक ठरणार नाही यासाठी आणि स्थानिकांना रोजगारामध्ये संधी मिळालीच पाहिजे हा जो आपला सर्वांचाच आग्रह आहे. माननीय मुख्यमंत्र्यांचं यावर खूप कटाक्ष आहे आणि त्या दृष्टीनं हे महापोर्टल तयार करताना आम्ही एक अट ठेवलेली आहे की त्याच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे, म्हणजे आपोआपच भूमिपुत्रांना ह्याच्यामध्ये संधी मिळणार आहे. आणि आता उद्योगपतींनी उद्योजकांनी कंपन्यांनी ह्या संधीचा बरोबर फायदा घेऊन स्थानिकांना ह्या नोकऱ्या द्याव्यात आणि त्याच्यामध्ये त्यांना ते कौशल्य आहे आणि कौशल्य जर कमी असेल तर ते आणखी कौशल्य वाढवण्यासाठी म्हणून आम्ही नवाब मलिक साहेबांच्या कौशल्य विकास विभागाला सुद्धा याच्यात जोडून घेतलेलं आहे आणि कामगार म्हणून त्यांची जी काही नंतरची काळजी आहे ती सुद्धा दिलीप वळसे पाटील साहेब यांचा विभाग घेणार आहे. हे करताना आम्ही 17 क्षेत्र अशी निवडलेली आहेत की ज्याच्यामध्ये ह्या नोकऱ्यांच्या संधी मिळू शकतात. इंजिनिअरिंग, केमिकल, औषध उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टिक्स अशी वेगवेगळी 17 क्षेत्र आहेत आणि ह्याच्यातले जर व्यवसाय बघितले तर ते 950 हून अधिक व्यवसाय ही मुलं करू शकतात. आणि म्हणून आता या तरुणांनी मागे राहू नये, ही बेरोजगारी आपली संपवायची एक चांगली संधी आलेली आहे.